नमस्कार, मी जयश्री शिव इजिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण फुगाबाई शिकणार आहोत. चला तर सुरू करूया. इथे मी कापड 4 पदरी करून घेतलेलं आहे. इथे खालच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करून घेणे. इथे 1 इंचाच्या वर मी 10 इंच घेतलेला आहे. तुमची जेवढी बाही लांबी असेल तेवढी तुम्ही घ्या. इथे 1 इंच मी फोल्ड करण्यासाठी जास्त घेतलेला आहे. ही बाईची लांबी आहे. इथे बाईला आकार देण्यासाठी 3.5 इंचावर मार्किंग करणे आणि सरळ रेष आखून घेणे. बाही रुंदी मी 7 इंच घेतलेली आहे. जसा आपण बाहीला आकार देतो त्याचप्रमाणे आकार देणे. इथे खालच्या बाजूला मी 5 इंचावर मार्किंग करत आहे आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घेत आहे. इथे मार्जिंग मी 2 इंच घेत आहे आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घेत आहे. ज्याप्रमाणे आपण बाही आखतो त्याचप्रमाणे मी बाही आखून घेतलेली आहे. इथे आपल्याला बाहीला फुगा येण्यासाठी 5 इंच जास्त घ्यायचं आहे. मी इथे 5 इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ रेषा आखून घेत आहे. इथे जेवढी लांबी आहे त्याच्या अर्ध करणे. इथे 8 इंच आहे त्याच्या अर्ध 4 इंच. इथे 4 इंचावर मार्किंग करणे. वरच्या बाजूलाही 4 इंचावर मार्किंग करणे आणि सरळ रेष आखून घेणे. इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार देणे. बाहीची मार्किंग करून झालेली आहे. आता ते आपण कट करून घेऊया. इथे बाहीला मध्यभागी नॉच देणे. या रेषेवरही एक नॉच देणे, कारण या रेषेपासून आपल्याला वरच्या साईडला प्लेट्स पाडायचे आहे. ही कापडाची उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे. या नॉचपासून आपल्याला प्लेट्स पाडायचे आहे. प्लेटची साईड ही खालच्या साईडला ठेवणे. जेव्हा आपण बाई सरळ करू तेव्हा ह्या प्लेट्स वरच्या साईडला दिसतील. या बाजूला 4 प्लेट्स पडलेले आहे. याही बाजूला आपण 4 प्लेट्स पाडून घेऊया.